नमस्कार मुलांनो, आपण आपल्या पेपर सेकंड इयत्ता 12वी इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस यातला पहिला धडा सुरू केलेला आहे, चाचणी उपकरणे व मूलभूत नियंत्रक उपकरणे। तर यातला आपण गेल्या वेळेला वेगवेगळ्या मीटर्सची माहिती पाहिली होती। आता आपला हा तिसरा व्हिडिओ आहे आणि याच्यात आपण स्विचेस, फ्यूज, थर्मोस्टॅट आणि ॲडजस्टेबल थर्मोस्टॅट याच्याबद्दल माहिती पाहूया। स्विचेसचा उपयोग काय होतो? तर एखाद्या सर्किटमधला मंडळातला प्रवाह चालू किंवा बंद करण्यासाठी स्विचेस वापरले जातात। आणि स्विचेसचे जे प्रकार आहेत ते इथे खाली तुम्हाला दिसत आहेत, या आकृतीप्रमाणे आहेत। SPST स्विच हा पहिला प्रकार आहे। SPST याचं चिन्ह जे आहे ते इथे बाजूला दिसतंय बघा। SPST म्हणजे सिंगल पोल सिंगल थ्रो, किंवा आपला साधा स्विच SPST स्विच हा तुम्हाला इथे सुद्धा दिसतो आहे। हा छोटा स्विच आहे इथे आणि हा आपण रेग्युलर जो स्विच वापरतो हा वन वे स्विच किंवा SPST स्विच। त्यानंतर दुसरा स्विचचा प्रकार असतो SPDT सिंगल पोल डबल थ्रो स्विच, जो तुम्हाला इथे दिसतो बघा। या ठिकाणी याचे चिन्ह आणि स्विचसुद्धा दाखवला आहे। हा एक छोटा स्विच आहे SPDT आणि हा दुसरा आहे इथे मोठा दिसतो आहे, याला टू वे स्विच असं सुद्धा नाव आहे। या स्विचचा उपयोग आपण जिना वायरिंगमध्ये करतो। त्यानंतर पुढचा स्विचचा प्रकार आपला आहे तो म्हणजे पुल स्विच, हा इथे दिसतो आहे पुल स्विच। या पुल स्विचमध्ये खाली एक दोरी असते ज्याला आपण खेचून ऑपरेट करू शकतो। हा स्विच आपण भिंतीवर लावलेला दिव्याला किंवा फॅनला नियंत्रित करण्यासाठी वापरतो। त्यानंतर DPST स्विच, DPST स्विच हा इथे आहे स्विचचा प्रकार। DPST स्विच डबल पोल सिंगल थ्रो स्विच, DPST स्विच याचं चिन्हसुद्धा इथे दिसते, याला आपण मेन स्विच असं सुद्धा म्हणू शकतो। आपल्या घरामध्ये जो मेन स्विच असतो तो DPST अशा प्रकारचा असतो, म्हणजे हा एकाच वेळेला दोन्ही कॉन्टॅक्ट बनवतो किंवा ब्रेक करतो। त्यानंतर यातलाच दुसरा प्रकार आहे DPDT डबल पोल डबल थ्रो स्विच। त्यानंतर आपण जे सध्या स्विचेस वापरतो हे मॉड्युलर प्रकारचे स्विचेस असतात। या ठिकाणी तुम्हाला चित्र दिसतं बघा, मॉड्युलर प्रकारचे हे स्विचेस असतात। तर असे वेगवेगळे स्विचेस आपण आपल्या वायरिंग करताना वापरत असतो। त्यानंतर आपण वायरिंग करताना वापरतो फ्यूजेस। आता फ्यूज आपण आता कालच्याच व्हिडिओमध्ये आपण बघितलं, फ्यूज हा काय असतो, एक प्रकारची एक तार असते आणि या तारेतनं ही तार आपण सर्किटमध्ये सिरीजमध्ये जोडतो। आणि हिचं काम काय असतं, तर त्या सर्किटमधनं किंवा त्या मंडळातनं जर का क्षमतेपेक्षा जास्त प्रवाह व्हायला तर ती तार वितळते आणि प्रवाहाला शॉर्ट सर्किटपासनं सर्किटला शॉर्ट सर्किटपासनं वाचवते। तर हे फ्यूज वेगवेगळ्या प्रकारचे असतात। एक आपण बघितलं होतं रिवायरेबल फ्यूज, किटकॅट फ्यूज ज्याला दुसरं नाव आहे, याच्यामध्ये तार वितळल्यानंतर आपण दुसरी तार टाकून परत वापरू शकतो। त्यानंतर दुसरे कार्ट्रिज फ्यूज, जे अशा प्रकारे पॅक कार्ट्रिजमध्ये असतात आणि एकदा फ्यूज समजा यातला जळाला तर आपल्याला तो अख्खा फ्यूज तो बदलावा लागतो, त्याची तार बदलून चालत नाही। त्यानंतर HRC फ्यूज, हाय रप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज, जे संवेदनशील सर्किटकरता वापरले जातात, हे फ्यूजेसचे प्रकार आहेत। बायोमेटॅलिक थर्मोस्टॅट हे आपलं पुढचं नियंत्रक साधन आहे। थर्मोस्टॅटमध्ये काय असतं, तर दोन वेगवेगळ्या धातूच्या पट्ट्या, या इथे आकृतीत दाखवल्याप्रमाणे दोन वेगवेगळ्या धातूच्या पट्ट्या ज्या असतात त्या एकमेकांना जोडून त्यापासून ही एक लांब अशी स्ट्रीप तयार केलेली असते। आणि ही स्ट्रीप काम कशी करते, तर ज्यावेळेला यातनं प्रवाह वाहतो, करंट वाहतो, त्यावेळेला ही स्ट्रीप तापायला सुरुवात होते आणि तापल्यानंतर काय होतं, धातू तापल्यानंतर
पसरतो, प्रसरण पावतो। तर काय दोन वेगवेगळे धातू असल्यामुळे एक जास्त पसरतो आणि एक कमी पसरतो आणि त्यामुळे काय होतं की ही स्ट्रीप अशी वाकते। आणि ज्या वेळेला ही स्ट्रीप सरळ असते त्यावेळेला अशा पद्धतीने कॉन्टॅक्ट झालेला असतो, पण ज्या वेळेला स्ट्रीप वाकते त्यावेळेला सर्किट ब्रेक होतं आणि प्रवाह वाहणं थांबतं। सर्किटमधून प्रवाह वाहणं थांबल्यानंतर आपली स्ट्रीपची स्थिती पुन्हा ती थंड होते आणि थंड झाल्यावर ती पुन्हा सरळ होते आणि सरळ झाली की पुन्हा प्रवाह आपला सुरू होतो। अशा पद्धतीने बायोमेटॅलिक थर्मोस्टॅट काम करत असतो। या थर्मोस्टॅटचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे ॲडजस्टेबल थर्मोस्टॅट। रचना सेम आहे, फक्त या ॲडजस्टेबल थर्मोस्टॅटला वरती एक हा नॉब दिलेला आहे। या नॉबला फिरवून आपण या बायोमेटॅलिक स्ट्रीपवरती प्रेशर देतो, दाब देतो, आणि दाब दिल्यामुळे ही बायोमेटॅलिक स्ट्रीप जास्त काळ कॉन्टॅक्टमध्ये राहते आणि जास्त काळ त्यातनं करंट वाहतो आणि तापमान जे असतं ते वाढतं। तर अशा ह्या नॉबचा उपयोग करून आपण त्याला कमी काळ किंवा जास्त काळ कॉन्टॅक्टमध्ये राहील या पद्धतीने दाब देतो आणि त्यामुळे तापमान आपलं नियंत्रित केलं जातं। तर ही होती आपली आजच्या व्हिडिओतली माहिती। आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये अधिक माहिती घेऊया इतर उपकरणांबद्दल, इतर नियंत्रक साधनांबद्दल।